राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नवीन पद्धतीनुसार असावा की जुना अभ्यासक्रम या ठिकाणी लागू करावा, या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये दोन गट या ठिकाणी पडले आहेत. या दोन गटांमध्ये आता थेट राजकारण्यांनी उडी घेतली आहे. केवळ राजकारणी नाही तर दिग्गज राजकारण्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असतील. जर आपण पाहिला तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये साधारणतः 2022 म्हणजे जून 2022 या नवीन अभ्यासक्रम लागू करावा या संदर्भात एक समिती गठित करण्यात आली होती. चंद्रकांत दळवी हे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि या समितीनं एक अभ्यासक्रम जो आहे तो UPSC धर्तीवर अभ्यासक्रम जो आहे तो राज्यसेवेला लागू होईल अशा पद्धतीने अभ्यासक्रम जो आहे तो तयार केला. त्याचं नोटिफिकेशन काढण्यात आलं, त्या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांची मतं मांडण्यात आली, अनेकांनी आपले सजेशन आहेत किंवा नवीन दुरुस्त्या ज्या आहेत त्या दुरुस्त्या आयोगाला या ठिकाणी सुचवल्या आणि नवीन अभ्यासक्रम जो आहे तो जून 2022 या ठिकाणी राज्यात लागू करण्यात आला आणि त्या संदर्भातलं GR जो आहे तो देखील प्रसिद्ध करण्यात आला. खऱ्या अर्थानं त्यानंतर एक परीक्षा राज्यसेवेची म्हणजे उद्योग विभागाची असेल आणि त्याचबरोबर कामगार विभागाची, जी वर्ग 1 आणि वर्ग 2 अधिकाऱ्यांची एक परीक्षा या ठिकाणी जाहीर करण्यात आली, त्याची जाहिरात देखील काढण्यात आली. या जाहिरातीचा जो मुख्य पेपर आहे तो साधारणतः नोव्हेंबर म्हणजेच नोव्हेंबर 2023 या काळात येईल अशा पद्धतीनं एक वर्ष म्हणजे या ठिकाणी मुदत या ठिकाणी दिली गेली. म्हणजेच अभ्यासक्रम लागू झाला 2022 जून 2022 आणि पुढची परीक्षा जी आहे तिचा मुख्य अभ्यासक्रम मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो लागू केलेला आहे तो अभ्यासक्रमाचा जर त्याला परीक्षा द्यायची असेल तर साधारणतः 2023 नोव्हेंबरला ही मुख्य परीक्षा या ठिकाणी आली असते. इतका कालावधी जो आहे तो या विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आला होता. खऱ्या अर्थानं ज्यावेळी 2022 हा संपूर्ण अभ्यासक्रम लागू झाला त्यावेळी जुना अभ्यासक्रमाविषयी फारशा तक्रारी कुठेही दिसून आल्या नाही, पण थेट आठ महिन्यांनी विद्यार्थ्यांचा एक गट या ठिकाणी उठतो आणि थेट म्हणतो की आम्हाला हा अभ्यासक्रम पुरेसा कालावधी दिला गेला नाही म्हणून नवीन अभ्यासक्रम जो आहे तो थेट 2025 या ठिकाणी घ्यावा ही भूमिका नोंदवली गेली. त्यासाठी आंदोलन झालं. हे आंदोलनाची चर्चा जी आहे ती मंत्रिमंडळामध्ये देखील केली गेली आणि मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सांगितलं की आम्ही निवडणूक आयोगाला स्पष्ट करतो कळवतो की हा नवीन अभ्यासक्रम जो आहे तो 2025 या ठिकाणी लागू करावा. त्यानंतर अजूनपर्यंत राज्यसेवा म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाने या संदर्भात कुठलाही डिसिजन घेतला नाही. नक्कीच या 6 महिन्यामध्ये किंवा 8 महिन्यामध्ये हा अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर या तक्रारी का आल्या, विद्यार्थ्यांच्या पाठीमागे कोण आहे, विद्यार्थ्यांचं या संपूर्ण आंदोलनाचं राजकारण होतं का, यामागे ज्या शिक्षण संस्था विशेषतः जे क्लासेस आहेत या क्लासेसचं 1000 कोटींचं गणित आहे ते यामागे आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर यायला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थी आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. अखिल हा गेल्या 5 वर्षापासून MPSC या ठिकाणी अभ्यास करतो आहे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये कष्ट करून तो या संपूर्ण परीक्षांना सामोरं जातो आहे. आपण त्यांना विचारूया नवीन अभ्यासक्रम आणि जुना अभ्यासक्रम काय फरक आहे. जुना अभ्यासक्रम जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये 800 मार्काची परीक्षा आहे मुख्य परीक्षा. त्याच्यामध्ये 700 मार्क हे वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धतीने घेतले जातात. त्यामध्ये 4 GS पेपर आणि 2 इंग्लिश आणि मराठीचे पेपर आहेत. त्यामध्ये 700 ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि 100 डिस्क्रिप्टिव्ह आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये पण 100 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे ज्याला वर्णनात्मक म्हणलं जातं. म्हणजे नवीन परीक्षा पद्धती आहे त्याच्यामध्ये पूर्ण पेपर जे म्हणजे GS 4 पेपर असते 1000 मार्काचे आणि 500 मार्काचं वैकल्पिक विषय असतो जो विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएट होईपर्यंत अभ्यासलेला असतो. त्यानंतर 250 मार्काचा ESA ज्याला निबंध लेखन म्हणलं ते असतो. असे जवळजवळ 1750 मार्काची जी एक्झाम आहे मुख्य परीक्षा ती वर्णनात्मक पद्धतीने केलेली आहे आणि हे MPSC किंवा महाराष्ट्र म्हणजे एकूण मार्क जे आहे ते 2400 पर्यंत 2022 पर्यंत 2025 पर्यंत मार्क जातात हे मुलाखतीचे मिळून. ओके. आणि हा अभ्यासक्रम जो आहे तो संपूर्ण UPSC धर्तीवर तयार करण्यात आला होता. याच्या मागे गणित काय होतं नवीन अभ्यासक्रम. याच्या मागे गणित असं होतं की जसं तुम्ही सांगितलं चंद्रकांत दळवी कमिटी होती, परंतु ह्याच्या मागे दुसरं एक आहे, ह्याच्या मागे लॉजिक आहे जी हे आहे ज्याला आपण SDA म्हणतो, जी महाराष्ट्रातले जे MPSC मार्फत अधिकारी जे निवड होते आणि ज्यांचं जे ट्रेनिंग होतं पुण्यामध्ये SDA त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचे असे काही रिपोर्ट आहे सरकारचे की जे अधिकारी 2012 MPSC मार्फत ज्यांची निवड झालेली आहे त्या अधिकाऱ्यांमध्ये जे ज्याला ड्राफ्टिंग स्किल म्हणलं जातं
ड्राफ्टिंग स्किल हे अधिकारी जे असतात हे IAS ऑल इंडिया सर्व्हिसमधून आलेल्या अधिकाऱ्यांच्या आपण त्याला साध्या भाषेत हाताखाली काम करत असतात. ओके. तर त्यांना जे लेटर ज्याला जी पत्रव्यवहार होतो त्यामध्ये जे ड्राफ्टिंग स्किल असायला लागतं व एखाद्या तालुक्याचा विकास आराखडा तयार करतात त्याचं जे ड्राफ्टिंग स्किल असतं ह्या अधिकाऱ्यांमध्ये ते कमी दिसतं. ह्याच्यामध्ये ह्याचं कारण हे अधिकारी नाहीत, ह्याचं कारण आहे की आपली असणारी परीक्षा पद्धती. कारण ह्या परीक्षा पद्धतीमध्ये त्या प्रकारचे स्किल चेक केले जात नाहीत आणि विद्यार्थी पण त्याप्रमाणे ते तयारी करत नाहीत. हा मुख्य मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण सगळं पूर्ण आपल्या देशामधले बाकी सगळे राज्य बघितले तर सगळे राज्य हे केंद्रीय लोकसेवा आयोगाचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न त्याला फॉलो करताना दिसतात. राईट. आणि त्यामुळं काय होतं की त्या राज्यामधले जे IAS बनण्याची जी संख्या आहे, IAS आणि IPS बनण्याची संख्या आहे ती आपल्यापेक्षा जास्त आहे. आपण 90-100 अधिकारी महाराष्ट्रामधून UPSC पास होतात, परंतु ज्याला आपण वरच्या रँक म्हणतो ज्यामधून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये कलेक्टर म्हणून यायला पाहिजेत ही संख्या आपल्यामध्ये एखादी दुसरी दिसते. फक्त दुसऱ्या राज्यामध्ये जास्त म्हणजे जो पर्सेंटेज आहे त्याचं मार्कांचं प्रमाण कमी आहे. जर आपण जर त्याचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या रिझल्टचं जर आपण विश्लेषण केलं तर असं लक्षात येईल की 2012 साली कौस्तुभ दिवेगावकर सर IAS म्हणून ऑल इंडिया रँक 10th आला होता. त्यानंतर इतक्या वरचा रँक आलेला कुणाला दिसत नाही आपल्याला. हां, तर त्याचं कारण आहे की आपली परीक्षा पद्धती 2012 जर आपण विश्लेषण केलं तर आपल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाने महाराष्ट्रातलं पर्सेंटेज जे पहिल्या टॉप 100-50 यायला पाहिजे ते डासलताना दिसते. ह्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण जी MPSC परीक्षा आहे ते त्या परीक्षेला आपण ऑब्जेक्टिव्ह करून ठेवलेलं आहे. त्याचं कारण हे आहे. आणि त्यामुळं आता विद्यार्थ्यांसाठी ॲक्च्युली तसं हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण ह्याच्यावरून त्या विद्यार्थ्यांना UPSC आणि MPSC दोन परीक्षा ज्या आहेत ती एका वेळेस तयारी त्याची करता येणार. एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, नवीन अभ्यासक्रम लागू झाला त्या संदर्भात विद्यार्थ्यांकडनं काही माहिती मागवण्यात आली होती किंवा त्यांचं सजेशन मागवण्यात आलं होतं, असं झालं आहे काही? आयोगाने ज्यावेळेस हे सिलेबस चेंज करण्याचा निर्णय घ्यायच्या अगोदर आयोगाने मुंबई विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, नागपूर विद्यापीठ असेल यांचे जे तज्ज्ञ लोक असतात त्यांच्याशी चर्चा करून अनेक प्रकारचे सर्वे करून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि असं जनरली पाहतं जातं की केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा आपला महाराष्ट्राचा MPSC लोकसेवा आयोग असेल हे लोक प्रत्येक 10 अभ्यासक्रमामध्ये चेंज करत असतात. ह्याचं कारण असं असते की जो सिलेबस दिलेला असतो तो 10 त्याच्यावरती प्रश्न विचारून तो आता ह्याच्यावरती किती प्रश्न विचारणार हा एक प्रश्न तयार होतो. बरोबर. हां, त्यामुळं तर त्याच्यावर चेंज प्रत्येक वेळेस एक नवीन चेंज किंवा आता बदलत्या गोष्टी आहेत. जसं आता UPSC एक विषय आहे इथिक्स अँड इंटिग्रिटी, हा आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या जो MPSC जो सिलेबस आहे ह्याच्यामध्ये त्या विषयाचा कुठं उल्लेख पण नाही. असे नवीन विषय चॅलेंजिंग जे सर्वसामान्य लोकांसाठी अधिकाऱ्यांची नीतिमत्ता चेक होईल असं हे आपल्या एक्झिस्टिंग सिलेबसमध्ये नाही, ते आता नवीन सिलेबसमध्ये ते त्याचा समावेश केला जाणार आहे. जो आता वाद या ठिकाणी येतो आहे की आम्हाला पुरेसा वेळ दिला गेलेला नाही. 2022 जून महिन्यामध्ये सिलेबस लागू करण्यात येतो, त्याच्या संदर्भातली परीक्षा देखील जाहीर होते. तो जी मुख्य परीक्षा येणार आहे ती साधारणतः येणार आहे नोव्हेंबर किंवा सप्टेंबर 2023. साधारणतः हा जर आपण कालावधी पाहिला तर 25 कालावधी होतो. तर हा 25 कालावधी विद्यार्थ्यांसाठी पुरेसा नाही का? विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी एकदम पुरेसा आहे. ह्याचं कारण असं आहे की 24 जून 2022 त्यांनी पहिल्यांदा जाहीर केलं आयोगाने की आपली 2023 राज्यसेवाची जी परीक्षा आहे ती विश्लेषणात्मक पद्धतीने होणार आहे. त्यानंतर त्यांनी 21 जुलै 2022 त्यांनी इंग्लिश माध्यमातून त्यांनी सगळा पूर्ण सिलेबस कुठले वैकल्पिक विषय असतील सगळं त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना जवळजवळ आतापर्यंत 8 कालावधी दिलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त त्यांनी मुख्य परीक्षेचं जे स्वरूप आहे ते बदललेलं आहे. पूर्वपरीक्षेचं स्वरूप आहे तसंच आहे. बरोबर. हां, ती मुख्य परीक्षा होणार आहे आता आयोगाची नियोजित ऑक्टोबरमध्ये 2023. तर ह्याच्यामध्ये त्यांना एका वर्षापेक्षा जास्त जवळजवळ 1.5 कालावधी त्यांना मुख्य परीक्षेसाठी मिळतोय. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुरेसा वेळ मिळाला नाही हे कारण काय चुकीचं आहे. त्याच्या अगोदर ते 2022 जी राज्यसेवेची मुख्य परीक्षा झाली त्यासाठी विद्यार्थ्यांनी शासनाकडे असे अनेक प्रकारच्या मागण्या करून असं सांगितलं की शेवटची वस्तुनिष्ठ परीक्षा आहे, आम्ही बऱ्याच दिवसापासून तयारी करतो तर जागा वाढवायला पाहिजेत. तर त्याप्रमाणे ऐतिहासिकरित्या शासनानं जवळजवळ 600 जास्त जागा वाढवल्या आणि त्याप्रमाणे 600 अधिकाऱ्यांची आता मुख्य परीक्षा झालेली आहे. एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे,
की वाद एक गट म्हणतो की आता हा नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी लागू जो आहे तो 2025 लावा. काही विद्यार्थी म्हणत आहेत की हा अभ्यासक्रम जो आहे तो जूनला लागू झाला, त्यानंतर आम्ही पुस्तकं घेतली, त्यानंतर आम्ही अभ्यासक्रम करायला सुरुवात घेतली. त्या संदर्भात शासनाने अनेक विभागांना म्हणजे बार्टी असेल किंवा महाज्योती असेल किंवा मराठा संघटनाच्या ज्या संस्था आहेत या अशा समाजाच्या ज्या संस्था आहेत अशा संस्थांना साधारणतः 300 कोटी देखील दिले अभ्यासक्रमावर खर्च झाले. असं असताना आता जे नवीन अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत ते देखील वाद निर्माण करू शकतात की आम्ही अभ्यासक्रम करतोय आम्हाला हाच अभ्यासक्रम लागू हवा. हां, याच्यामध्ये असं आहे की जेव्हापासून सिलेबस चेंज झाला तेव्हापासून जवळजवळ शासनाने 300 कोटीपेक्षा जास्त रुपयाच्यावर खर्च केले. याचं कारण सारथी असेल, बार्टी असेल आणि शासनाच्या 6 संस्था आहेत. ह्या संस्थांमध्ये शासनानं जवळजवळ 300 कोटी रुपयेपेक्षा जास्त खर्च केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे की जे नवीन विद्यार्थी ह्या परीक्षा पद्धतीची तयारी करायला आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी जी नवीन परीक्षा पद्धती आहे विश्लेषणात्मक त्या पद्धतीने अभ्यास जवळजवळ 1 वर्षापूर्वी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. आता तो विद्यार्थ्यांचा गट आहे की आम्ही त्या विश्लेषणात्मक पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली. हे पूर्ण 1.5 वर्षापूर्वी झालेला निर्णय आहे, 1 वर्षापूर्वी झाला. आता 1.5 वर्षानंतर त्याची मुख्य परीक्षा होणार आहे. हे अचानक आता हे विद्यार्थी राज्यसेवे 2022 मुख्य परीक्षा झाल्यानंतर परत म्हणतात की आम्हाला आमची मागणी परत ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने करा वैकल्प आणि ही जी परीक्षा पद्धती 2025 करा. मग त्यावेळेस ही परत अजून डिमांड होईल की अजून ते पुढं हे करा. म्हणजे ते हे ह्याच्यामध्ये असं दिसत आहे की साधारणतः एक असं दिसून येतं आहे की ह्याच्यामध्ये की जे एक्झिस्टिंग परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत तेच परत ह्याच्याबद्दल मागणी करताना दिसत आहे त्याच्यामध्ये. खऱ्या अर्थानं आपण जर समजा अभ्यासक्रम बदलला, नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी लागू झाला, साधारणतः MPSC किंवा राज्यसेवा किंवा स्पर्धा परीक्षा हे आता एक मोठं मार्केट झालं आहे. कारण 1000 कोटी रुपये म्हणजे जवळपास आता मार्केट जर आपण हिशोब केला म्हणजेच क्लासेसचा खर्च असेल, पुस्तकांचा खर्च असेल, या सगळ्या गोष्टींचा, तर महाराष्ट्रामध्ये जर आपण 5 लाख विद्यार्थी जर गृहित धरले तर साधारणतः हे गणित जवळपास 10000 कोटी रुपयांच्या पुढे जात आहे. जर समजा नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी येत असेल तर जुना अभ्यासक्रमाला याचं काही नुकसान होऊ शकतं किंवा त्या पुस्तकं किंवा जो क्लासेस आहेत त्यांना वेगळा खर्च येऊ शकतो असं काही आहे? हा, याच्यामध्ये हे आहे की जी जुनी पद्धती आहे त्या जुन्या पद्धतीनुसार जे कोचिंग क्लासेस चालतात त्यांना खूप त्यांना वाव आहे ह्याच्यामध्ये पैसे कमवण्याचा किंवा वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे नवीन नवीन ट्युशन सुरू करण्याचा. परंतु जी नवीन पद्धती आहे ती वर्णनात्मक असल्यामुळे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करणं, स्वतः वर्णनात्मक पद्धतीचं विश्लेषण करणं ह्याच्यावर जास्त भर आहे, त्या लिखाणावर जास्त भर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये एक ह्याच्यामध्ये हा एक तुम्ही जसं उल्लेख केला तसं ह्याच्यामध्ये मार्केटचा एक विषय ह्याच्यामध्ये किंवा आपण त्याला म्हणतो की मार्केटने स्पॉन्सर केलेले लोक पण असू शकतात असा पण एक विषय आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे की दुसरी अशी गोष्ट जाणवते की आता जे महाराष्ट्रामधले कोचिंग सेंटर्स आहेत त्यांना आता दिल्लीच्या कोचिंग सेंटरबरोबर त्यांना कॉम्पिटिशन करावं लागेल. आणि जे सिलेबस आहे UPSC आणि MPSC सिलेबस सेम असल्यामुळे दिल्लीचे जे कोचिंग देणारे जे क्लासेस आहेत किंवा काय ते आपल्या महाराष्ट्रातल्या कोचिंगपेक्षा ते त्याला आपण चांगल्या प्रकारचं सरस म्हणू शकतो. तिने कंटेंट त्यांचा चांगला आहे, त्याच्यावर रिसर्च चांगला आहे, ते महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. बरोबर, त्यामुळं तो एक ह्याच्यामध्ये अँगल दिसतो. हा वाद कुठेतरी शमेल असं वाटतंय, कारण आता राज्य सरकार म्हणतंय की आम्ही आज MPSC आयोगाला कळवलेला आहे आणि आयोग कदाचित उद्या सकारात्मक निर्णय घेईल ही भाषा देखील बोलली जाते. त्यामुळे कुठेतरी हा वाद शमेल असं वाटतंय, कारण जर आयोगाने निर्णय घेतला तर जुने विद्यार्थी जे नवीन अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी ते कोर्टात जातील. जी, आयोग एक स्वायत्त संस्था आहे तर ती स्वायत्त संस्थेवर अशा प्रकारचं राजकीय दबाव आणणं योग्य नाही, कारण ती गुणवत्तेला महत्त्व आहे, अधिकाऱ्याच्या गुणवत्तेला महत्त्व आहे. ह्याच्यावर एक उपाय आपण करू शकतो की जसं केंद्रीय लोकसेवा आयोगानं 2012 साली केलं होतं, 2012-2013 साली 2000 केलं होतं की त्यांनी पण ज्यावेळेस 2 ऑप्शनल विषयाचे 1 ऑप्शनल आणि 4 नवीन JSE पेपर आले त्यावेळेस त्यांनी 6 महिने मुख्य परीक्षेसाठी दिले होते. म्हणजे ऑक्टोबरमध्ये जे परीक्षा होणार आहे त्याला थोडा मुख्य परीक्षेला त्याला थोडा जास्त कालावधी देता येईल का आणि त्या अशा प्रकारे ह्याच्या हा गुंता सोडवता येतो. परंतु MPSC किंवा आयोगावरती अशा प्रकारचा राजकीय दबाव आणून हे त्यांचा निर्णय बदल करण्यामध्ये त्यांना भाग पाडणं हे म्हणतो गुणवत्तेच्या दृष्टिकोनानं. समजा आपण 2025 अभ्यासक्रम लागू झाला आणि तेव्हा जर समजा परत अभ्यासक्रम चेंज करायचा असेल तेव्हा पण असं वाद होणार नाही याची काही शक्यता? त्याची काही शक्यता नाही, त्याचे कारण त्यानंतर अजून अशाच प्रकारचे वाद निर्माण होऊ शकतात, हेच विद्यार्थी परत अजून आंदोलन करू शकतात. त्यामुळं आयोग तसा आयोगाने अनेक विद्यार्थीच्या हिताचे निर्णय घेतले, ट्रान्सपरन्सी असेल, बऱ्याच गोष्टी विद्यार्थी हिताचे निर्णय आयोग घेत असतं. परंतु अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आयोगावरती दबाव आणणं किंवा राजकीय लोकांनी ह्याच्यावरती दबाव आणणं हे एका दृष्टीनं हे महाराष्ट्राला शोभून दिसत नाही. नक्कीच अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे.
की आपण जर पाहिलं तर साधारणतः अभ्यासक्रम साधारण 10 वर्ष झाले किंवा 12 वर्ष झाले तर त्या अभ्यासक्रमामध्ये बदल व्हायला पाहिजे. कारण तुम्ही एकाच अभ्यासक्रमामधून किती वेळा वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी काढणार आहेत आणि त्याच त्याच प्रश्नाची पुनरावृत्ती देखील होऊ शकते किंवा त्याच प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा तशाच पद्धतीच्या वाटू शकतात. त्यामुळे नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी आला पाहिजे. जर नवीन अभ्यासक्रमाची पद्धती ही जवळपास देशातल्या सर्वच राज्यांमध्ये लागू आहे आणि ती महाराष्ट्राने जर लागू महाराष्ट्र लागू करत असेल तर त्याच्यात गैर काय आहे, किंवा जर UPSC मध्ये UPSC च्या स्पर्धेबरोबर जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर तो अभ्यासक्रम जर आपण बदलवणार असू तर नक्कीच विद्यार्थ्यांचा हा दबाव गट याला अतिशय महत्त्व का देतो आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकार किंवा MPSC किंवा आयोग जो आहे तो विद्यार्थ्यांसमोर झुकतो आहे का, किंवा विद्यार्थ्यांचा दबाव गट हा राजकीय दबाव गट म्हणून काम करतो आहे का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या आंदोलनातून समोर येत आहेत.